एक्साइटेड आहे कधी म्हणजे काय तू मला सांगितलंय बा मला एकच चान्स होता फोन सर्वांना आज आहे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन्स डे सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे आणि आमचं सेलिब्रेशन आता संध्याकाळी सुरू होतं आहे म्हणजे 8 वाजले आहेत आता आणि माझा हिरो मला फिरायला घेऊन जातो आहे. ॲक्च्युली त्याने बॅग घेतली आहे ही तो कधी बॅग घेत नाही पण मला माहिती आहे त्यात माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आहे. मला म्हणतो नाही नाही पण मला समजलं आहे ते कधी मिळेल माहिती नाही मला पण मी खूप एक्सायटेड आहे ना गिफ्ट आहे त्यात नक्की मेट्रोला चाललोय इकडे कसं कल्याण गावात एकच आहे मॉल तर इकडेच जावं लागेल आम्हाला असं आहे. आता तिकडे जातो आणि मग आमचं सेलिब्रेशन चालू करतो ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो. चलो एक वर्षानंतर आम्ही आलोय मेट्रो मॉलला. एक वर्षानंतर म्हणजे 25 डिसेंबरला आलेलो लास्ट इयरला सामान भरायला घरातलं फिरायला नाही आणि हॅपी व्हॅलेंटाईन डे टू एव्हरी वन जो पण जे पण हे व्हिडिओ बघतात हा सगळ्यांना सगळ्यांना मम्मी पप्पांना काका काकींना आपले लहान ऑडियन्सला पण सगळ्यांना. आणि आता मॉलला चाललो तर तिला गिफ्ट द्यायचं आहे आता गिफ्ट कधी तरी समजलं बॅग बघून कारण तू कधीच मला स्वतःला बॅग घ्यायला सांगत नाही आणि ह्याने बॅग कशी घेतली तेव्हा मला कळलं की गिफ्ट आहे. बघूया आता मिळेल पूर्ण एका गावामध्ये जेव्हा एकच मॉल असतो ना तेव्हा असं काहीच चित्र असतं तिकडे. नवऱ्याला फोटो काढायला सांगितलं ना तर कसा काढतो माहिती आहे बघा लाईव्ह ऑर्केस्ट्रा चालू ऑर्केस्ट्रा हे चालू स्पीकर लावून आणि ऍक्च्युली मेट्रो मॉल एक वर्षामध्ये चेंज झालं आहे बऱ्यापैकी. आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा आम्हाला सांगितलं 1.5 तास लागणार पण आम्हाला 10 मिनिटांमध्ये जागा मिळाली आणि खूप गर्दी म्हणजे दोघं जण होतो असं सांगितलं ना त्याच्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं या या. आणि हा कुठला धाबा आहे म्हणजे शालू धाबा जे डोंबिवलीचे अंगणला गेलो होतो पण तिकडे भरपूरच गर्दी होती भरपूर आणि इथे पण भरपूर गर्दी पण लकीली आम्हाला लगेच मिळाली 1.5 तास होता आणि शरदचंद्र 1.5 मिनिटात आला नंबर देवाच्या कृपाने आलाय. आणि आता मी काय काय ऑर्डर केलं ते तुम्हाला दाखवत आहोत. हां मी मम्मी पप्पाला घेऊन येणार होतो पण ते नाही बोलले तर टेन्शन नका घेऊन नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते पूर्ण फॅमिली आम्ही हॉटेल येणार घाबरू नका सगळे येणार हळूहळू होणार सगळं. याला मी सांगितलं की आधी शूट कर तर खाणं चालू आहे. कसं आहे मसाला पापड काय आहे मला पण नाही माहिती. मी तर हा लेख मसाला पापड बोलला होता ना गं फायनली आम्ही घरी पोहोचलोय अंबरनाथच्या घरी. जास्त काही जेवलो नाही आम्ही कारण की एवढं टेस्टी नव्हतं जेवण तर आम्ही बोललो जाऊन दे स्किप करूया म्हणजे हलकं फुलकं खाल्लं जास्त म्हणजे स्टार्टर मध्येच आमचं फुल होऊन गेलं. हो तर आता हा व्लॉग एंड करायचा पण एंड करायच्या अगोदर मी तुम्हाला दुपारी काहीतरी दाखवलं होतं ते दुपारी ना संध्याकाळी म्हणजे सांगून आणि रिक्वेस्ट करून करून थकली मेट्रो मध्ये बोलून झाली जेवायला बसलो तिकडे तिला अजून गिफ्ट दिलं नाही मी पण अजून पण मला ते गिफ्ट मी तिला देणार आहे. तुला कॅमेरा थोडा स्विच करायला लागेल म्हणजे अँगल स्विच करायला 1 मिनिट थांबून मी देतो आणि काय गिफ्ट आहे ते सरप्राईज बघूया काय असेल गिफ्टचं तुला असं वाटतं. ऍक्च्युली मला खरं तर पहिलं असं वाटत होतं की फोन असेल
तर मी त्याला विचारून पण झाली 10 वेळेस हॉटेलमध्ये बसलं होतं जेव्हा स्टार्टर आलं नव्हतं ऑर्डर केली होती तर की फोन आहे का नाही फोन नाही आहे तुला तू नाही तुला माहिती नाही तू चल ठीक आहे थांब आता आपण थांबू फोनच असेल असं मला वाटतं तुला कळेल आता काय एक मिनटं जरा एकच मिनटं आता मी जरा कॅमेरा अँगल स्विच करतो आणि मग दाखवतो काय गिफ्ट आहे आणि झोप आली आहे पण मी वाट बघते कधी थांब मी दाखवतो तुम्हाला गिफ्ट काय गिफ्ट हे घ्या हे बघा बघितलं नाही लिहिलं मला घाई ऍक्च्युली तुला माहितीये मला किती म्हणजे खरंच मला खूप घाई झाली तर मला टाइम नाही तर आता एक मिनिटं ती ओपन करण्याच्या पहिले एक मिनिट ओपन नाही करत थांब एक मिनिट पहिले परत एकदा हॅपी व्हॅलेंटाईन्स डे हॅपी व्हॅलेंटाईन्स माझं गिफ्ट कुठे माझं गिफ्ट तर नाही दिलं दिलं मी त्याला काय चॉकलेट दिलं ना थांब सगळ्यांना तुम्हाला पण बघा चॉकलेट दिलं फुल दिलं एवढं कल्याण स्टेशनला तिथून उतरून घेत होती तर समोर आला आधीच आला समोर आता एक मिनिट थांब तू हे ओपन सगळ्यांना दाखवणार की स्वतः ओपन करणार दाखवायचं की तुला दाखवायचं की नाही दाखवायचं ऑब्विसली दाखवायचं एवढं सगळं तर सांगितलं आता मी एक मिनिट आपण हा बघू काय असंच असं नाही माझा हात दुखणार असं एक मिनिट माझा हात दुखायला लागला एक मिनिट मॅडम ओपन करते एक्साइटेड आहे कधी म्हणजे काय तू मला सांगितलंय पण मला एकच चान्स होता फोन तर तू नाही बोललायस तर मला पण नाही सरप्राईज काय देऊ शकतो माझा नवरा मला काय असेल तो मला पण नाही माहिती खोल लवकर आतून एवढी मेहनत करून परफ्यूम थोडी आणणार आहे क्या है इसमें क्या फोड फोड चल जसं फोड आहे तसं फोड फोड अरे बाबा काय 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 तुला दाखव मला पण पडलो अरे खूप म्हणजे काय बघा दाखवा आम्हाला पण बघायचं दाखव ना शरद तू वन प्लस घे कस वाटत नवीन फोन आला मॅडम कडे अरे पण काय तुला वन प्लस हवा होता ना मी ऍक्च्युली हिला आयफोन घेऊन देणार होतो पण ती मला बोलते मला आयफोन नको आहे म्हणलं चल ठीक आहे फक्त वन प्लस इकडे दाखव इकडे चालू होतोय का तू ऑन केला वाटत चालू केला मी ते केलं प्रेस केलास कसं वाटतं तुम्हाला फोन छान आहे आता तू प्लीज प्लस काय नॉड आता तू सगळ्यांना सगळ्याचे फीचर्स तुला सगळं माहिती आता तुला बघ व्लॉगिंग करावंच लागेल तुझ्याकडे चांगला कॅमेरा पण आलाय आता तू ऑप्शन आता तू बोलू नाही शकत की यार मी नाही करणार नाही आता तू करू बघ पुढे पण कॅमेरा आहे मागे पण चांगला कॅमेरा आहे तू शूट करू शकतेस हा कारण मी रिझन काय देते ब्लॉगिंग हा माझा कॅमेरा चांगला नाही आहे फोनचा तर तुझा फोन असेल तू अश्विन सोबत तेव्हाच मी व्लॉग करेन तर आता मी तू कर रिझन नाही देऊ शकत पण थँक्यू आणि कसं वाटतंय तुला कसं वाटतं आता कॅमेरा बंद केल्यानंतर बोलती आता मला आता नाही नंतर बोलते थँक्यू आणि फोन दिला म्हणून नाही पण तुमच्यावरती जी प्रेम करणारी माणसं आहेत त्यांना जपा त्यांची काळजी घ्या आणि खूप जास्त मोठा वाटतो तिच्या हातामध्ये फोन तो कुठे जास्त म्हणजे माझा हात लहान आहे छान आहे पण असं शायनिंग चल आता हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो हॅपी व्हॅलेंटाईन डे टू ऑल ऑफ यू एक परत एकदा आणि स्वतःची काळजी घ्या मस्त राहा आणि प्रेम करत राहा एक दुसऱ्यांवरती माझ्यावरती पण म्हणजे आमच्या चॅनलवरती माझ्यावरती पण आणि प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा गिफ्ट मी देईन मला माहितीये की आपले बरेच मित्र मैत्रिणी हा प्रश्न विचारतात की मला गिफ्ट तुला नवऱ्याने हा गिफ्ट दिला एवढा छान फोन तू काय दिलं नाही ती माझ्याबरोबर प्रेमाने राहिली तरी मला चालेल तेवढंच पाहिजे मला बाकी काय नको बाकी सगळ्या नवऱ्यांचं हेच असतं की मी त्याला विचारलं पण शरदला प्रेमाने शरद तुला व्हॅलेंटाईन डे चं गिफ्ट काय हवंय तर मला सांगतो की तू माझ्याशी भांडू नको बाकी काय आता ते कसं शक्य आहे ना म्हणजे ते तर
ठीक आहे चला ठीक आहे आता आम्ही हा व्लॉग संपवतो ती थोडी सेंटी झाली तर बाय बाय म्हणजे मला असं होतं बाय 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 आता बस आता बाय बाय बाय.